आणि आता मला सांगा आजी, आजोबांनी स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटतं? चिडचिड फार आहे, ती बदल व्हायला पाहिजे अजूनही, मी ती कमी केली पाहिजे, कमी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? चालेल, करू. कधी? उद्या. उद्यापासून बघा. चेहऱ्यावर तरी वाटत नाही बदल होईल असं, पण म्हणतायत तर ते कशाला नाकारा. परत तुम्ही सांगा आता, आजीने स्वभावात कुठला बदल केला असता तर बरं झालं असतं असू दे. पण मला सांगा, अजूनही संधी मिळाली तर कुठली गोष्ट करायला आवडेल तुम्हाला, किंवा अजून कुठली गोष्ट करायची राहून गेली असं वाटतं? सगळं तर आता व्यवस्थित झालेलं आहे, फक्त आता मला लिखाणाची वाचनाची आवड आहे ना, ते लिहित राहावं असं वाटतं आणि लिहित राहते मी, असतं लिहायची मला सवय. तर लिखाणाचं ते तेवढं झालं तर बरं आहे सारखं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं आता पूर्ण झालं, बस झालं, आता काय नको. काय नको? ह्याने लिहिलेलं नीट पानं जोडून बिडून ठेवावं असं काय वाटत नाही. एक पान हलवलं तर आणि कोण ऐकून घेईल त्यापेक्षा? नाही तर बरा चालला, तुम्हाला काय लिहायचं तर लिहा तुम्ही, होय ना? बरं बरं. बरं, कधी प्रेम व्यक्त केलंय का? केला ना. नाही असं कधी बोलून व्यक्त केलंय तुम्ही प्रेम? नाही असं काय नाही. तुझ्यावर माझा का प्रेम आहे? नाही असं काय. मग कधी करणार? काय मनापासून आहे. आता कसं व्यक्त करायचं तर कसं करा? आय लव्ह यू. आणि तुम्ही? मी तर त्यांच्यावर सदोदित प्रेम करते आणि प्रेम आहेच माझं त्यांच्यावर. सांगण्याची काय आवश्यकताच नाही, म्हणून ते बोलले नाही इतके दिवस, त्यासाठी परत मलाच यावं लागलं. बरं, आता या ठिकाणी हा सन्मानाचा क्षण अनुभवूया, या क्षणाचे आपण सगळे साक्षीदार होऊया. आजोबा, आजींसाठी झी मराठीकडून आणि तुमच्याकडून. चुट्टू चुट्टू राजा, साधी भोळी राणी, लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी. राजा करी घ्या आता उखाणा घ्या आजी. माणसाकडे असावी माणुसकी, नसावा अहंकार, आणि नारायण रावांसारखे पती मिळाले हाच माझा अलंकार. अरे वा. आता तुम्ही त्यांचा सत्कार करायचा आणि मग आजोबा सत्कार करणार तुमचा. राजा राणीची जणू आगळी तरा. झी मराठी कडून ही भेट असतो तुमच्यासाठी. आजींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन दोघांनाही, सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे हेच आपण नेहमी मागणं करतो, कारण हे दोघे सुदृढ तर संपूर्ण घर सुदृढ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.